शासकीय कामाकरिता तसंच कंपनीच्या अंतर्गत वापरात येणाऱ्या SSC सिमेंटच्या नॉट फॉर सेलच्या 44 बॅग पोलिसांनी जप्त केल्यात. यात एकाला अटक सुद्धा करण्यात आली होती. तसंच काही राजकीय पक्षांनी पत्रकार परिषद घेऊन घुगुसचे काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांचं नाव समोर केलं होतं. मात्र आता रेड्डी यांनी समोर येत माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून राजकीय छबी खराब करण्यात येत असल्याचा पलटवार केलाय. घुगुस येथील अमराई वार्डात एका घराचं बांधकाम सुरू असताना पोलिसांनी धाड टाकून 44 सिमेंट भरलेल्या व 30 रिकाम्या पिशव्या जप्त केल्यात. तसंच आरोपी कलीम खान याला अटक केली आहे. त्यानंतरही सिमेंट बॅग एका ट्रक विक्रेत्याकडून विकत घेतल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र 24 तास उलटूनही SSC कंपनीनं कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल न केल्यामुळे कलीम खान याला सोडून देण्यात आलं. मात्र या संपूर्ण प्रकारात चंद्रपूर येथील मनसे पदाधिकाऱ्यांनी SSC येथील अधिकारी व ठेकेदारावर आरोप केल्यानंतर कलीम खान यांना परत पोलीस स्टेशनला आणण्यात आले व SSC कंपनीनं या सिमेंट बॅग रमेश राजूरकर तसंच साईराज सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर यांना दिले असल्याचे सांगितले. घुगुस पोलिसांनी राजूरकर साईराज सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर तसंच कलीम खान यांच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र अद्यापही कुणालाही अटक केली नाही. हे विशेष. मैं 17-18 साल से SSC और लोकल गांव में मैं काम किया जाता हूं. 2-4 दिन से अखबारों में ये देखा जा रहा है कि RM राजूरकर साईरा सिविल कॉन्ट्रैक्टर नॉट फॉर सेल सीमेंट गांव में बेचा है. किसी व्यक्ति के घर में 40 बोरी मिला जाता है, उसको पुलिस कस्टडी में लेता है, तो हकीकत बाद में उसको छोड़ दिया जाता है, लेकिन कुछ राजकीय दबाई की वजह से फिर से उसको कस्टडी में लेता है और राजू रेड्डी का नाम और RM राजूरकर का नाम डाला जाता है. तो मैं आपके सभी के माध्यम से यही बोलना चाहता हूँ, मेरी राजकीय छवि खराब करने के लिए कुछ सत्ताधारी पक्षों ने षड्यंत्र रचा है. इससे हम डरने वाला नहीं है, हम लोग डट के लड़ने वाले.